आज तुम्ही दोघे जण इकडे आमचा इथे कार्यक्रम चालू आहे पण इकडे या ठिकाणी म्हणजे चालू आहे आमचा कार्यक्रम हा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे पण हा कुठला कार्यक्रम आहे म्हणजे असा कसा काय कारण बंदिस्त याच्यात कार्यक्रम ऐकायची सवय आहे अगं आम्ही एक इर्शाद नावाचा नवीन कार्यक्रम चालू केला तुम्हाला परवा याच्यावर फोन केला होता तुम्हाला खूप फोन येतात की आहे काय नक्की इर्शाद तर कुठलीही चौकट नसलेला आमचा कार्यक्रम म्हणजे काय प्रकरण असं म्हणतात तेव्हा मी म्हणतो की नाही संदीपचं नवीन प्रकरण आहे इर्शाद काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच आज आय बी एन लोकमत मध्ये आपण खास बोलवलेलं आहे खास आपल्याकडे दोन पाहुणे आलेले आहेत ते म्हणजे संदीप खरे आणि वैभव जोशी ज्यांचा इर्शाद हा कार्यक्रम वैभवच्या शब्दात सांगायचं तर अक्षरशः धुमाकूळ घालतोय कारण की आत्तापर्यंत जे कार्यक्रम झाले ते फक्त हाऊसफुल नाही तर ते ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि हा कार्यक्रम आहे कवितांचा आश्चर्य वाटेल थोडंसं पण खरोखर मराठी कवितांचा कार्यक्रम दोन कवी एकत्र सादर करतायत आणि हा काय कार्यक्रम आहे काय ही सगळी संकल्पना आहे ते आपण जाणून घेणार आहोत दोन एकतर कवी एकत्र मराठी कवी एकत्र आणि ते कवितांचा कार्यक्रम सादर करतात कारण की दर दोन सेकंदांना व्हॉट्सअपवर कविता आता येते आणि अशा याच्यामध्ये तुमच्या दोघांच्या म्हणजे कवींच्या तोंडून स्वरचित कविता ऐकणं दुर्मिळ योग आहे बरोबर पण हा कार्यक्रम तुम्ही सादर करताय तर काय संकल्पना आहे याची काय नेमकं कधीपासून हे सुरू झालंय मी तुला म्हणलं तसं कुठलीही चौकट नाही हे या कार्यक्रमाची संकल्पना आहे आणि कसं आहे वैभवचे अनेक कार्यक्रम याच्यापूर्वी झालेत स्वतंत्र माझे आयुष्यभर बोलूकायचे अनेक कार्यक्रम झाले त्याचे सोबतीचा कलरचे कार्यक्रम झाले खूप जण म्हणायचे की तुम्ही दोघं एकत्र येऊन कविता असं म्हणू म्हणा मी कवी जन्मजात आळशी असतो तो अखेर योग इर्शादच्या निमित्ताने आलेला आहे आणि आम्ही ठरवतानाच ठरवलं की असं उगाच आपलं काहीतरी पोच घेऊन आता आम्ही कविता ऐकवणार मग तुम्ही ऐका वगैरे असं काही करायचं नाही चांगली कविता पाहिजे आणि ती चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोचवली तर लोक निश्चित कविता ऐकतात आणि आम्ही जेव्हा दोघांनी मिळून कार्यक्रम करायचं ठरवलं की कशा पद्धतीचं तर पहिल्यांदा असं ठरवलं की कुठल्याही एका पद्धतीचा असा कार्यक्रम नाही करायचा म्हणजे कार्यक्रमामध्ये जर मला गुलजार साहेबांची काही कविता ऐकवायची वाटली याला पाडगावकरांची कुठली कविता ऐकवायची वाटली कविता उत्तम पाहिजे आणि उत्तमरित्या लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे आपल्याला एवढी एकच संकल्पना आहे त्या कार्यक्रमाला कुठलाही फॉर्म नाही कुठली लिस्ट केलेली नाही त्या दिवशी वैभव काय वाचेल त्यावरून माझ्या डोक्यात काहीतरी येतं मी काय वाचेन ते वैभवच्या डोक्यात येतं आधी काही ठरलेलं नसतं कुठलाही कार्यक्रम आतापर्यंत एकसारखा एक झालेला नाही आणि खरं सांगायचं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हालाच आमच्या अनेक जुन्या कवितांचा शोध लागला आणि मग अजून एक धमाल आयडिया डोक्यामध्ये अशी आली की जर काही मनमुक्त मैफिल आहे तर मग लोकांनाही त्याच्यामध्ये थोडा सहभागी होते मग आम्ही असं करतो की आतापर्यंत सेलिब्रिटीज खूप आले होते गिरीश कुलकर्णी आले होते सावनी शेंडे आली होती तर आम्ही त्यांना विनंती केली चला एखादी कविता म्हणा बर मग त्यांनी त्यांच्या आवडीची कविता म्हणतात ते आज जशी तू आमच्या मैफिलीत सामील झालेली पण मी सामील झालेली आहे पण मी कविता म्हणणार नाही कारण मला तुमच्या दोघांकडून कविता ऐकायची तुझं बघता सारा हिशोब चुकला होता तुझं बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावस्येला चंद्र पाहिला होता तुझं बघता सारा हिशोब चुकला होता तो एकच झाला गुलाब अवघा लाल तो एकच झाला गुलाब अवघा लाल जो ठाणवरती तुझ्या टेकला होता तुझं बघता सारा तू मिठीत घेता श्वास थांबले होते हा शेर फार आवडतो तू मिठीत घेता श्वास थांबले दीर्घ दीर्घ मिठी दीर्घ मिठी तू मिठीत एवढी पुरेशी तू मिठीत घेता श्वास थांबले होते माझा मारायाचा डाव चांगला होता तुझं बघता सारा भिनणारच होते जहर तुला हे माझे कॉन्फिडन्स भिनणारच होते जहर तुला हे माझे मी कवितेमधून दंश ठेवला होता तुझं बघता सारा हिशोब चुकला होता मग असं काहीतरी सादर केलं की मग वैभवला त्याचं काहीतरी आठवतं हा म्हणजे मला याच्यासारखं गाऊन काही प्रेयसीचं कौतुक करता येत नाही पण मग मी इमिजिएटली गझलचे कुठले ते दोन शेर ऐकवतो लगेचच त्या कुठल्याही कार्यक्रमात की गुलाब चाफा मोगरा जुई जाई शपथ
गुलाब चाफा मोगरा जुई जाई शपथ तुझ्या सारखे कुणीच नाही आई शपथ। आणि बरेचदा काय होतं की प्रेयसीचं वर्णन करतोय असं कवी असं वाटत असतं लोकांना, पण तो बरेचदा आपल्या कवितेशी बोलत असतो, त्यामुळे पुढचा शेर कवितेला उद्देशून आहे की तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे, तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे, आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शपथ। रोमॅन्टिक असं नाही, सामाजिक कविता त्याच्यामध्ये येतात। इव्हन आम्ही कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा राष्ट्रगीत या कवितेने कधी कधी करतो, ती ऐकू ना थोडी ऐकू। हां, म्हणजे आपल्याला डायरेक्टली तोंडावर, म्हणजे जरी पुण्यात राहत असलं तरी एवढं उद्धटपणे मोबाईल वगैरे स्विच ऑफ करा असं सांगणं बरं दिसत नाही, मुळात आम्ही थोडे जरा विनम्रच आहोत। तर पण मग मी त्याच्याऐवजी थिएटरमध्ये लोक कसे वागतात, म्हणजे चार चौघात कसं वागायचं नाही याची एक सार्कॅस्टिक कविता आहे, ह्युमर असलेली, की कवितेचं नाव आहे राष्ट्रगीत। पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही, पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही, कुणी सुरुवातीला उठतो कुणी हळूहळू सावरतो, सावधान समजत नाही विश्राम आठवत नाही, मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी, व्हायब्रेटरवर थरथरतो मोबाईल त्याही वेळी, कुणी आर्त मनाने गातो आवाज वाढतो थोडा, वळतात शेकडो माना हा कोण असावा वेडा, जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही, तो मूक होऊनही जातो पुढे पाहतो आम्ही। हे सिंध कुठे आहे हो उत्कल की उच्छल बंगा, आधी यमुना येते ना की प्रायोरिटीने गंगा, कोणी लिहिले आहे हो बायको विचारत असते, ताज्या वेफर्सचे पाकिट हातात कुरकुरत असते, उत्सुकता पूर्ण शिगेला पिक्चरची वेळा आली, जय हे होताच पटापट बसतो आम्ही हे खाली, छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला, ही जाहिरात कसली होती विकले कोणी कोणाला, तर कुरवाळत म्हणतो आमचा डॅडी माय पुअर इनोसंट एंजल, अँथम म्हणतात याला पण ही भारतवाली जिंगल, भारत 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 घोकले की भारतीय होतो आम्ही, पडद्यावर राष्ट्रगीत दिसते आणि फक्त उभे राहतो। वा क्या बात आहे, आणि अशी जर सुरुवात होत असेल तर तो कार्यक्रम कसा रंगत जात असेल याची कल्पना करू शकतो। व्हॉट्सअप, जसं मी सुरुवातीला म्हटलं की सतत व्हॉट्सअपवरून फेसबुकवरून प्रत्येक क्षणोक्षणी कविता येत आहेत, अक्षरशः आदळल्या जात आहेत, कोणी लिहिलेल्या असतात खूप वेळा काही माहिती नसतं, तुमच्या सुद्धा कविता माझ्या नावाने मी न लिहिलेल्या कविता सुद्धा पाठवतात आणि मी ते रिप्लाय करून करून थकलो, भावने माझी नाही कविता। पण ते तू म्हटलीस तसं की आता घरोघरी जिथे वायफाय आहे आणि मराठी मुलं मुली आहेत तिथे दर घरटी आता एक कवी जन्माला लिहायला हरकत नाही। मला असं वाटतं की हे सगळे जे मीडियम्स आहेत ती एक्सप्रेशन्सचे मीडियम्स आहेत, त्या निमित्ताने लोक लिहिते झालेले आहेत, परंतु हे सगळे इन्स्टंट सॅटिस्फॅक्शन इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणि इन्स्टंट कन्सोलेशनचा मामला आहे। म्हणजे तिथे आपल्याला 135 लाईक आले आणि त्यापैकी 25 कॉमेंट्स आल्या की आजचं आपलं काम संपलं असं जे लोकांना वाटतं, त्यातून लोकांनी बाहेर येऊन जास्त पुढे लेखनाचा काहीतरी छंद जोपासला पाहिजे, तो मात्र धोका निश्चित आहे। आणि चांगले चांगले लिहिणारे लोक आता केवळ स्टेटसच्या साईजचं लिहू लागलेले आहेत, म्हणजे जी मोठी कविता एखादी कॉन्सेप्ट तुम्हाला जेव्हा एखादी मांडायची असते कवितेमध्ये किंवा एक कलाकृती जेव्हा तुम्ही मांडत असता, तर पूर्वी तुम्ही आत्ममग्न होऊन तुम्ही आपलं लिहून काढत होतात ते सगळं की मला असं असं वाटतं, आता काय होतं की त्यातल्या 3-4 चमकदार ओळी सुचल्या एकदा की मग त्या पोस्ट केल्या जातात आणि त्याच्या पुढची प्रोसेस राहून जाते। आणि हे काय झालं माहिती, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता हा जो बोलला हे तरुणांपर्यंत खूप आम्हाला चांगलं पोचवत आहे। क्षणाक्षणाच्या हिंदोळ्यावर परस्परांचे परिचय घडले, दर्पणात डोकावू जाता परस्परांचे चेहरे दिसले, अति परिचय हा झाला बहुदा अनपाऱ्याचे रंग पुसटले, खरे तुला सांगू काराणी बोलाया काही ना उरले। ब्रँडिंग म्हणजे त्यात पण खरे होत। केव्हा तरी किती हळूच आठवते आई जेव्हा ऑफिसमध्ये असते मरणाची घाई, केव्हा तरी किती हळूच आठवते आई जेव्हा ऑफिसमध्ये असते मरणाची गाई, मॉनिटरवर तिचा फोटो एनलार्ज होत जातो, आई अजून मोठी आपण छोटे होत जातो,
आणि सगळं समजून मैत्रीण तुमचा हात घेते हाती, किती सहज शरीर बदलत जगतात सारी नाती. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो? कधी भेटलायत का हो आईला, अगदी भेटण्याच्याही आधी? कारण कुठूनही तरंगत येतं एक नात. आणि हे आता हे म्हणलं की मग मला मग काहीतरी दंश होतो, मग आमचा झब्बू चालू होतो, मग आता मी पान टाकतोय असं. मग आता हे आहे ते माझं माझ्या गाण्यांशी असलेलं नातं आहे. तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतोच, आपण एखाद्याचे गाणे त्यातले आतली शिवण उसवत जाते. एखाद्याचे गाणे त्यातले आतली शिवण उसवत जाते. असले गाणे बरेचदा रडता रडता उठी येते. साधारणतः असल्यावेळी आपले कोणी जवळ नसते आणि आपले असे असतेच कोण, एक दोन मिठे आणि चार दोन थेंब. आपले असे असतेच कोण, एक दोन मिठे आणि चार दोन थेंब. असले गाणे असल्यावेळी असलीच काही सांगत असते. तसे दुखते असतेच कोण, सगळेच असतात आपले आपले. आपले आपले म्हटले तरी आपण कुठे असतो आपले? असली ओ एरवी कधी हातून लिहिली जात नाही. असली ओ एरवी कधी हातून लिहिली जात नाही. आपण सुद्धा गर्दीमध्ये सहसा मारवा गात नाही, वेळेची गोष्ट आहे. तरी सुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते खरी. तरी सुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते खरी. आणि एकदा शिवण सुटली की आत काय आणि बाहेर काय, एवढेच होण्यासाठी तरी असले गाणे मनात गावे. असले काही गुणगुणले की एकटे काय आणि दुखटे काय. त्याची आता म्हणजे त्याचा विषयच पकडायला पाहिजे असं नाही. म्हणजे त्याचं मीटर सुद्धा कधी कधी आम्ही एकमेकांचं पकडतो की ह्याच मीटर मध्ये मला आता सुचतंय की, आणि त्याचा मूड पण आहे तो तसा. तर हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून, बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून. कावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही, कुणीतरी आठवण काढते बाकी काही नाही. आणि मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल. जुनाच काढून SMS वाचावासा वाटेल. दिवस सरता सरता वाटत जाईल उगाचच उदास. पावलं पावली जड होत जातील बहुधा श्वास. घाबरून बिबरून जाण्यासारखं बिलकुल काही नाही. अहो कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही. आणि जेवता जेवता जीव घेणं लागेलही ठसका. घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता. चेहरा लपवत डोळे पुसत पाणी प्यावे थोडे. बोलण्याआधी मात्र आवाजाला सांभाळावे थोडे. सांगून द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही. तिकडे कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही. तो प्रवास कसला होता मी स्वतःस पुसुनी थकलो. तू प्रारंभच ना केला अन मी अर्ध्यातून वदलो. मेंदी भरल्या हाताने कुणीतरी आठवण काढते. मेंदी भरल्या हाताने सनईचे वेचित सूर. तू सुखात रडलीस तेव्हा मी उदास होऊन हसलो. तू प्रारंभच ना केला आणि मी अर्ध्यातून. हे असं चालू असतं आमचं. तो प्रवास म्हटलं की मग मी अध्यात्माकडे पण जाऊ शकतो. म्हणजे असं हा प्रवास माझा जेव्हा येईल तुझ्या दाराशी, इतकेच नको बोलू की आला हा कोण प्रवासी. असं अशा देवावरच्या न्यूट्रॉन रिॲक्शन होती ना आपल्याला लहानपणी. आपण केमिस्ट्री शिकलो होतो की न्यूट्रॉन एका न्यूट्रॉन धक्का मारतो, तो दुसऱ्याला मारतो. आणि असं करत तो कार्यक्रम हा धक्काबुक्कीचा कार्यक्रम. पण खूप म्हणजे थांबवावं असं वाटत नाही हा. आणि हा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखाच कार्यक्रम आहे. ब्रेक वगैरे घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, पण ब्रेक घेऊन आपण परत आलोय. आणि आता आणखी बरंच काही ऐकायचं आहे. वैभव जोशी आणि संदीप खरे दोघेही आपल्या सोबत आहेत. इर्शाद आता मी म्हणणार आहे आणि आता तुम्ही दोघांनी काय ऐकायचं ते पण आहे. मी बरेचदा कवी लोकांचं म्हणजे या हाऊसफुल ओव्हरफुल कार्यक्रमामुळे आपल्याला थोडंफार नाही म्हटलं तरी आतून बरं वाटायला लागतं आणि गर्व होण्याची शक्यता असते. तर ते त्याचं एक समर्पण प्रत्येक कवीमध्ये असावं. अशी एक कविता लिहिली होती मी झब्बा म्हणून, ती ऐकवतो की अंगात झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. अंगात झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. मग बिल्डिंगमधल्या शेजाऱ्यांना, गल्लीतल्या वाण्याला, भाजीवाल्याला, मेडिकल स्टोरवाल्याला आडून आडून काहीतरी ऐकवायचं आणि काही एक कळलेलं नसून सुद्धा त्यांनी सगळं कळल्यासारखं माना डोलवायच्या असे खेळ सुरू होतात. बरं हा खेळ इथेच संपत नाही. हा खेळ इथे बिलकुल संपत नाही. एव्हाना त्यांच्या डोलणाऱ्या कविता कधी फुलांसारख्या, कधी एव्हाना त्यांच्या डोलणाऱ्या माना कधी फुलांसारख्या कधी विषारी नागांसारख्या दिसायला लागून आता त्यावर एखादी आणखीन एक कविता सुचते की काय म्हणेपर्यंत नेहमीचं देऊळ येतं. बाहेर बसलेल्या आंधळ्याला झब्बा दाखवता येत नाही आणि आत बसलेल्या बहिऱ्याला कविता ऐकवता येत नाही. किंवा अरसिक नाही हो, पण अगतिक झाली आहेत माणसं हल्ली या धावपळीच्या वेगभीषण काळात.
साधं मान वर करून रात्रीच्या आकाशात नजर फिरवण्याचंही सुचत नाही कुणाला. कुणाचं जाऊ दे, अगदी तिलाही पत्ता नसतो की आकाशात चंद्रकोर तिची नक्कल करते त्याचा. असं आहे की अरे आत्मा भिरकावून द्यावा अशी खिळवणाऱ्या डोळ्यांची, जळवणाऱ्या देहाची थिरथिरती खळीबास खल्ला स्फोट. अरे आत्मा भिरकावून द्यावा अशी खिळवणाऱ्या डोळ्यांची, जळवणाऱ्या देहाची थिरथिरती खळीबास खल्ला स्फोर, मला जडली व्याधी आणि आकाशाला चंद्रकोर. इमेजरीची एक कविता ऐकवतो, त्या कवितेचं नाव आहे व्हॉट्सअपची कविता. की तुम्ही व्हॉट्सअपवर आहात ना, मग मी तुमचा आहे. म्हणजे सगळं आभासी कसं व्हर्च्युअल होत चाललेलं आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर आहात ना, मग मी तुमचा आहे. मी तुम्हाला रोज सकाळी फुलं पाठवेन, श्लोक पाठवेन, वारंवार माझा डीपी बदलून या क्षणी मी कसा दिसतोय हे दाखवेन, मी पिंक करेन, नज करेन, अहोरात्र तुम्हाला जज करेन. तुम्ही कुठलाही मेसेज फॉरवर्ड केला तर मी तो वाचण्याआधीच छान म्हणेन, आणि त्या ओळी तुमच्या स्वतःच्या असतील तर मी त्यांना महान म्हणेन. सतत नमस्कार, सतत हसरा चेहरा, 24/7 सस्मित सेवा. पण तुम्ही व्हॉट्सअपवर आहात ना, मग मी तुमचा आहे. सध्या श्वास घ्यायला वेळ नाही इतकी माणसं जपायची म्हणजे पोरखेळ नाही. नाही म्हणायला अधून मधून डोळे दुखतात, बोट दुखतात, मन भास झालं हे खोटं जग म्हणत आभासी वेशीवर अडतं, पण पुढच्या क्षणी फोनवरती देवदर्शन घडतं. पाठोपाठ येतात अनेक पायरेटेड भक्तिरसपूर्ण गाणी, देवाची करणी नारळात पाणी. मग मी प्रसन्न मनाने माझी ती देववाली विंडो मिटतो आणि इतर विंडो तोच देव पेस्ट करत सुटतो. मी इथेच असतो, मी फक्त इथलाच आहे, पण तुम्ही व्हॉट्सअपवर आहात ना, मग मी तुमचाच आहे. खूप सुंदर, खूप गप्पा झाल्या आहेत, खूप गंभीर गंभीर कविता झाल्या आहेत. पण जे तुमच्या दोघांकडनं मूळ ऐकायचं असं लोकांना, रोमॅन्टिक कविता आणि गझल, तर या कार्यक्रमाच्या शेवटी आम्हाला दोन्ही दोघांकडनंही ते इर्शाद तुझ्याकडनं सुद्धा रोमॅन्टिक कविता ऐक. मी एक गझल ऐकवतो की सुखात आहे असं ऐकतो, हे कसे जमवतेस सांग ना, तुडुंब डोळ्यामधील पाणी कुठे लपवतेस सांग ना, सुखात आहेस ऐकतो, आता तरी आणखी न कोणी तुझ्या विना आरशामध्ये, आता तरी आणखी न कोणी तुझ्या विना आरशामध्ये, कुणास पाहून लाजऱ्या पापण्या झुकवतेस सांग ना, सुखात आहेस ऐकतो, नव्या नव्या दागदागिन्यांची ददात नाही तुला तरी, नव्या नव्या दागदागिन्यांची ददात नाही तुला तरी, कशास देहावरी जुने चांदणे मिरवतेस सांगना, मध्येच दचकून जाग येता तुटे तुझी निग्रही निशा. सोडून गेलेले लोक जरा हट्टाने झोपतात, तो गिल्ट असतो ना आपण कोणाला तरी सोडून आल्यास. मध्येच दचकून जाग येता तुटे तुझी निग्रही निशा, अशा क्षणी एकसंध शी तू किती उसवतेस सांगना, आणि खड्या पहाऱ्यावरी असा भूतकाळ नेमून ठेवला. हे सॅड सॅड होत आहे म्हणून शेवटच्या दोन एक दोन शेर ऐकवतो, म्हणजे तिलाही जरा कौतुक केल्यासारखं वाटेल. की तुला भेटून कळते काय असते चांदणे, तुला भेटून कळते काय असते चांदणे, कसे कायम तुझ्या देहात वसते चांदणे, आणि तसे रात्री नभी लाखो दिवे मी पाहतो, तसे रात्री नभी लाखो दिवे मी पाहतो, तुझ्या इतके कधीही लख नसते चांदणे, तुला भेटून कळते काय असते चांदणे. अधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला, मिठीतून सावळ्याच्या, मिठीतून सावळ्याच्या रंग सावळा लागला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला. शेवटच्या वेळेत डोळा पाणी जिणे ऊन इंद्रधनुचा सोहळा, पुसटले साती रंग, पुसटले साती रंग, एक श्रीरंग उरला, राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला. ज्यांनी कविता अजिबात ऐकल्या नाहीत अशा सगळ्यांसाठी इर्शाद हा कार्यक्रम आहे. हा जर अनुभवायचा असेल तर नक्कीच प्रत्यक्ष अनुभवा, आणि संदीप खरे आणि वैभव जोशी या दोघांच्या साथीनं नक्की ही कविता वेगळ्या प्रकारे तुम्ही अनुभवा. आत्ता आपण इथेच थांबतोय, पण तुम्ही सतत पाहत राहा फक्त आयबीएन लोकमत.